चला सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. तदनंतर जे ग्रामस्थ आहेत आपण विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे. जतीन पाटील आपली टीम घेऊन आपण समोरच्या दिशेने यायचं आहे. सर्वांना विनंती आहे. तदनंतर चेतन आपणा सुद्धा विनंती असेल आपली संपूर्ण टीम आपण घेऊन समोरच्या दिशेने यायचं आहे. चला प्लीज थोडंसं सहकार्य करा. खूप चांगले खेळले आपण 2 दिवसांमध्ये. बक्षीस समारंभ मान्यवरांना सुद्धा थोडीशी मात्र घाई आहे, त्याकरिता ही विनंती असेल. चला सर्वांनी विनंती आहे. चला आपण समोरच्या दिशेने या. मंगेशजी पाटील आणि यशपालजी गिनी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर योगेशजी पाटील आपण सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनायकजी पाटील आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भीमसेनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हेमंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. हेमंतदादा पाटील आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि अगदी आपण बघू शकतायत
डॉक्टर पांडुरंगजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनजी पाटील, सचिन पांडुरंगजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर लरका शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला खेळाडूंनो, ज्या चेअर्स आहेत त्या चेअर्स मध्ये आपण बसून घ्या. जतीन अँड ऑल टीम आणि त्यानंतर चेतन अँड ऑल टीम जे चेअर्स आहेत आपण बसून घ्यायचं आहे. आदरणीय राजारामजी पाटील हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेच्या निमित्ताने जे 8 संघ मालक आपल्याला बघायला मिळाले, विमान स्पोर्टचे संघमालक अनिकेतजी म्हात्रे, डॉक्टर 40+11, डॉक्टर पांडुरंगजी पाटील, यशोदया महाराजचे संघमालक हेमंतजी पाटील, चारुजताजी सापणे, जडिया रायपाड्याचे संघमालक प्रेमराजजी म्हात्रे, चिन्मयजी पाटील, धवलजी पाटील, तदनंतर श्रीगणेश ट्रान्सपोर्टचे संघमालक मयूरजी पाटील, सूरजजी पाटील, कौशिकजी पाटील, कश्मी 11 संघाचे संघमालक प्रदीपजी पाटील, क्वालिटी बॉयचे संघमालक नीलजी पाटील, जितेशजी पाटील, भोईर ब्रदर्सचे संघमालक राजूजी भोईर. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यानंतर अशोकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. योगेशजी पाटील आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला खेळाडू मित्रांनो, चेअर्स आहेत त्या ठिकाणी बसून घ्या. जोपर्यंत आपण बसून घेणार नाही बक्षीस समारंभाला सुरुवात होणार नाही आहे. चला प्लीज थोडस सहकार्य करा. चला ज्या चेअर्स आहेत आपण घ्या, बसून घ्यायचं आहे. धवलजी पाटील, प्रेमराजजी पाटील, धवलजी रोकडे, अजित रोकडे आपण असं विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आपण बघू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक आर्थिक सहाय्य अशोकजी पाटील, नक्कीच त्यांना आपण नेहमी सिंगम या नावाने ओळखतो. आणि या गोड व्यक्तिमत्वाकडनं या स्पर्धेकरिता 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आणि त्यांचं सुद्धा शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. महेश भालचंद्रजी पाटील यांचे सुपुत्र मंथनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला या चेअर्स आहेत या ठिकाणी आणि तिकडे सुद्धा चेअर्स टाकून घ्यायचे आहेत. एक साईडने तदनंतर आपण बघू शकतो क्वालिटी बॉईज चे ओनर बबलूजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला कश्मी 11 या ठिकाणी बसून घ्या आपण सर्वांनी. तदनंतर यशोदया महाराज आपण सुद्धा बसून घ्यायचं आहे. कौशिकजी पाटील, कौशिकजी पाटील आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सूरजजी पाटील, सूरजजी पाटील आपण सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. या आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूयात. नुकताच एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं या आपण स्वागत आणि सन्मान करतोय. एक स्पेशली सन्मान
याच परिसरातून ज्यांचं नाव अगदी आपण बघू शकतायत, आदरणीय सन्माननीय जनार्दनजी पाटील मामा यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आणि या स्वागत सन्मान करण्याकरिता राजूजी भोईर आपण असं विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जनार्दनजी पाटील मामा यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. जनार्दनजी पाटील मामा यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण बघू शकतात राजूजी भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातोय. बाईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण बघू शकतायत हे मोमेंटो, सुंदर असं मोमेंटो शिरगाव प्रीमियर लीग 2024 माध्यमातून देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक यू सो मच मामा यांचं सुद्धा खूप योगदान या स्पर्धेकरिता लाभलंय. जनार्दनजी पाटील मामा यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान. आपण थोडक्यात मनोगत घेणार आहोत या ठिकाणी. जनार्दनजी पाटील मामा आपणास विनंती करतोय की आपण शिरगाव प्रीमियर लीग यंदाचं तिसरं वर्ष खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत झालं, तर आपण आपलं थोडक्यात मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे. हॅलो, प्रथम सर्व खेळाडूंना माझा नमस्कार. पहिली गोष्ट तर शिरगावमध्ये सर्व मला वाटते आगरी समाजाचे खेळाडू असतील. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, राजकारण पक्ष हा वेगळा ठेवून पहिला समाज हा आपला राहायला पाहिजे. वसे तालुका पालघर जिल्ह्यात आगरी समाजाचं अस्तित्व टिकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्न केले आणि प्रयत्नशील राहू. भले आज मी कुठल्याही पक्षाचा एक पदावर असेल, पालघर जिल्ह्याच्या मोठ्या पदावर आहे, पालघर जिल्हा संपूर्ण एक आगरी समाजाचा नेतृत्व करते, ह्याचा आपल्याला आगरी समाजाच्या लोकांना अभिमान पाहिजे. समाज पहिला, त्याच्यानंतर इतर गोष्टी. मी हमेशा एकच गोष्ट लक्ष ठेवली, माझं गाव हा माझा देश, मेरा गाव मेरा देश. माझ्या गावाचा विकास हा मला पहिला हवा आहे, नंतर पुढे. त्यामुळे माझ्या तरुण क्रिकेट बांधवांना माझी एक विनंती असेल, पहिला आबा समाज टिकला पाहिजे, समाजाच्या नंतर पुढे राजकारण. पक्ष कुठलाही पक्ष असू द्या, ज्याला जो पक्ष आवडणार त्याने त्या पक्षाचं काम करावं, त्याबद्दल आपण कधीही कोणाला सांगितलं नाही. परंतु ज्या गावात ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाला आपला अभिमान पाहिजे. आणि तोच विषय आम्ही घेऊन चाललेला आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आम्ही एक गरिबीतनं जन्मलेले लोक आहोत. आज तुमच्यासाठी जनामामा पालघर जिल्ह्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व दिसत असेल, परंतु एक काडवीच्या झोपडीतनं आम्ही जन्मालेले आलेले लोक आहोत. आणि त्यातनं एक पालघर जिल्हा साम्राज्य उभं करणं हे मोठं कठीण आहे. आज मी शिवसेनेच्या माध्यमातनं पालघर जिल्ह्याचा लोकसभा संघटक आहे. माझ्या अंडरमध्ये 3-3 जिल्हाप्रमुख आहेत, परंतु मी कुठल्याही माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याबरोबर पण त्या पद्धतीनं वागलेलं नाही. आम्हाला स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, त्यांनी दिलेलं शिकवण आम्ही आजपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये घेऊन चाललेले आहेत. कुठल्याही छोट्याशा कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिघे साहेब आनंदाने पुढे जात होते ते आम्ही बघितलं आणि तेच आम्ही शिकलो. दिघे साहेबांची बरोबरी आम्ही करू शकत नाही, परंतु त्यांचे विचार घेऊन 1% का नाही पण प्रयत्न करू. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपल्या परिसरामध्ये अनेक समाजाचे लोक आलेले आहेत. आपण एक फक्त आगरी समाज मुठभर आहे, आगरी कोळी मुठभर आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो एक चंदनसारमध्ये आगरी समाजाचं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या माध्यमातून का नाही या परिसरातल्या आगरी कोळी समाजाचं एक संरक्षण होते, मान्य केलं पाहिजे तुम्ही. ह्या परिसरामध्ये कुठली मुलीची छेडछाड होत नाही, आणि छेडछाड झाली तर त्याला सजा कसली दिली जाते तुम्ही बघितलं. आज 4 दिवस अगोदर पण बघितलं, एक गरीब मुलाचे पैसे खाले गेलेले होते, त्यांना ऑफिसवर आपण खांब्यावरती बांधून मारलं. बांधून मारणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, माझ्यावरती केस होऊ शकत होती,
माझ्यावर कारवाई होऊ शकत होती, पण त्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. त्याचं कारण आम्ही ज्या समाजात जन्माला आलेले आहे त्या समाजाला आम्हाला टिकवण्याचा आम्ही प्रयत्न सतत पालघर जिल्ह्यात करतो आणि करत राहणार. हे तुम्ही पण शिकायला पाहिजे तरुण मुलांनी. ह्यात राजकारण नाही. मला आनंद आहे की सर्व शिरगावचे जे काही छोटे मोठे मुलं लहान असतील जेही आणि वरिष्ठ कार्यकर्ते, मला वाटते मात्रेसारखे 62 वर्षाचे म्हणजे सिनियर सिटीमध्ये आले तुम्ही, असे कार्यकर्ते पण आपल्याकडे आहेत. आयुष्यात परमेश्वराने जो जन्माला आला आहे तो जाणार आहे. आमचं स्वप्न आहे की तुम्ही आमच्यासारखीच पण ताकद या आगरी समाजाची या परिसरामध्ये ठेवली पाहिजे. आपण मूठभर होते हो, पण ताकद आहे का आज? आज मुंबईमध्ये पण जनार्दन पाटील नाव आलं तर भल्या भल्यांना घाम सुटते. ही ताकद तुम्ही तरुणांनी ठेवली पाहिजे शिरगाव गावासाठी. आमचं शिक्षण कमी झालेलं आहे, आम्ही काही मोठे शिकलेले नाही, परंतु या परिसरामध्ये जेव्हा आम्ही फिरत होते, आम्ही नालासोपारा परिसरामध्ये 2 भाऊ होते, आम्ही रिक्षा चालवत होतो, परंतु त्या परिसरामध्ये कुठल्याही मायकलालची हिंमत नव्हती का त्या रिक्षा स्टँडवर आम्हाला क्रॉस करून पुढे जाण्यासाठी. हे तुम्हाला शिकायचं आहे. समाज हा टिकला पाहिजे. समाज जर टिकला नाही तर आपण संपले. आपल्या जमीन जागा सगळ्या गेलेत. मी राजकारण करत नाही, सगळ्या गेलेत. आयुष्यात आपल्या आजोबा पंजोबाची प्रॉपर्टी सगळ्या आपल्या शिरगाव गावाच्या, कदाचित मी बोलते ते लोकांना वाईट वाटत असेल, संपल्यात. उद्या आपल्याला जमीन घ्यायची असेल तर कदाचित तुम्ही तुमच्या नावाने 7-12 असेल तुम्ही जमीन पण घेऊ शकत नाही. परंतु समाज हा टिकला पाहिजे म्हणून तुम्ही तरुणांनी पुढे एकजूट येण्याची गरज आहे. राजकारण पक्ष हा इतर गोष्टी तुम्हाला ज्याला वाटेल त्याला इलेक्शन करा, पण ज्या दिवशी पण गावावरची संकट येईल त्या दिवशी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येण्याची गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही एकत्र येणार ना त्या दिवशी संपणार आहेत. पालघर जिल्ह्यात आम्ही आग्रसेनेच्या माध्यमातून पूर्ण आग्री समाजाच्या माध्यमातून पूर्ण पालघर जिल्हा कव्हर केला. करोडो रुपये खर्च केला आम्ही, करोडो रुपये खर्च केला आणि समाजाला एकजूट आणण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस सुद्धा झाला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, दामू पाटील सारखा माणूस जो आयुष्यात कधी निवडून येत नव्हता, जेव्हा आग्री समाज एकवटलं त्याला 5,500 मतांनी निवडून आणला. म्हणजे आग्री समाजाची ताकद. जेव्हा आग्री समाज एकत्र येतो तेव्हा ह्या आग्री कोळी समाज हा प्रेमालू आहे. हा जेव्हा एकाबरोबर दोस्ती करतो तेव्हा आपली लंगोटी सोडून देतो आणि दुश्मनी करतो तेव्हा लंगोटी काढून घेण्याची पण ताकद ठेवतो. हे लक्षात ठेवा, ही आग्री समाज आणि कोळी समाजाची ताकद आहे. त्यामुळे माझ्या तरुण मित्रमंडळाला माझ्या एकच माझी विनंती आहे, राजकारण पक्ष तुम्हाला ज्याला वोटिंग करायची त्याला करा, पण ज्या दिवशी समाजावर संकट येत असेल तेव्हा सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज या चंदन सराफरामध्ये परिसरामध्ये जर आपलं ऑफिस नसतं तर ह्या आग्री समाजाच्या लोकांना बाहेर न येणाऱ्या लोकांनी सतत मला वाटते त्या नाक्यावरती टपरा फटकावला असता, आणि फटकावले पण अनेक वेळा फटकावले, आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला कंप्लेंट आली तेव्हा त्यांना आम्ही आणून बांधून मारले, बांधून मारले. त्यामुळे माझी एकच विनंती आहे की आमचंही सुद्धा वय झाले, मी सुद्धा 57 पार करतो, 2-4 वर्षात आम्ही पण रिटायर होणार आहेत, तर समाजाला सांभाळण्यासाठी कोणत्या तयार झालं पाहिजे असं आम्हाला वाटते. लक्षात आलं तुमच्या? कारण समाज क्रिकेट खेळ हा सगळ्या गोष्टी सगळ्या ठीक आहे, पण समाज हा टिकवणं गरजेचं आहे. ह्या भूमिपुत्रांची दादागिरी आपल्या एरियात राहिलीच पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. तुम्ही पूर्ण करणार आहेत का? नाही करणार आहेत तर हात वर करा ना. तू रेडी होऊन काय करणार आहे? लक्षात आलं तुमच्या? कारण ज्या दिवशी पण तुम्ही विचार करणार तो मार खाते खाऊ दे ना, उद्या ती पण परिस्थिती तुमच्यावर येणार आहे, तीच परिस्थिती तुमच्यावर येणार आहे. आणि आम्ही आज पण आणून बांधून मारतो. ही दादागिरी बोलतात त्याला, दादागिरी. आग्री कोल्यांची दादागिरी नसेल तर मुंबईवरती राज आपलं होऊ शकत नाही. समजलं? राजकारण
जवळपास 2000 रुपयांचा आर्थिक सहाय्य आणि सिक्कम या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे। मायचे उद्धार शाल आणि या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून मोमेंट दोन सन्मानित केलं जात आहे। थँक्यू सो मच असंती पाटील। या पुढील स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आदरणीय सन्माननीय दीपकजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन। नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी दीपकजी भोईर यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। दीपकजी भोईर यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान माईची उत्तर शॉल या स्पर्धेची आठवण एक सुंदर असा मोमेंटो शिरगाव पिंपरी समाजामधून एक गोड आठवण या ठिकाणी घेऊन सन्मानित केले जात आहे। पुढील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण पुढील सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन महर्षी पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण नरेशजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल योगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन चेतनजी भोईर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत। पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय यशपालजी गिनी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन हेमंत दादा आपण असं विनंती करतोय हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत। आणि या स्पर्धेकरिता सुंदर सुंदर असे आपण ड्रेस कोडिंग बघितलंय आणि या संपूर्ण स्पर्धेकरिता 104 टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय आदरणीय सन्माननीय एक गोड व्यक्तिमत्व राजूजी भोईर यांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत आणि या स्वागत सन्मान करण्याकरिता कल्पेशजी पाटील एक स्पेशल खेळाडू ज्याला मी सातत्याने म्हणतोय याच्या शुभ हस्ते आपण राजूजी भोईर यांचा या ठिकाणी भव्य स्वागत आणि सन्मान एकदा राजू भोईर करिता जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत। 104 टी शर्ट स्पॉन्सर्ड केलेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। तदनंतर या संपूर्ण स्पर्धेकरिता आपण जी बघू शकतात मॅन ऑफ द सिरीज सायकल बायसायकल आहे शिरगाव 40+ मास्टर संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी यायचं आहे त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत आणि या स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन जितेश पाटील
आपणास विनंती करतोय की आपण हा स्वागत सन्मान अगदी आपण बघू शकता शिरगाव 40+ मास्टर यांचा या ठिकाणी येतोची स्वागत सन्मान आणि या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीज बाय सायकल दिली गेले त्यांच्याकरिता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. शिरगाव 40+ मास्टर यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. त्यांचा हा एकत्रित भव्य स्वागत आणि सन्मान शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला गेलाय. आणि त्यानंतर आदरणीय सन्माननीय राजूजी भुईर आणि त्यानंतर आदरणीय सन्माननीय दीपकजी परेड यांच्या माध्यमातून संपूर्ण युट्यूब लाईव्ह चा जो आपण बघू शकताय स्पॉन्सरशिप आहे ही त्यांच्या माध्यमातून लागलाय आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन मानुदासजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण युट्यूब लाईव्ह यांनी मात्र स्पॉन्सर केलं दीपकजी परेड राजूजी भोईर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. दीपकजी परेड एकत्रित आपण बघू शकताय की संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पॉन्सरशिप लाईव्ह ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये जाऊन पोहोचली आणि या गोड व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आपण बघू शकता तर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुढील स्वागत सन्मान आपण करणार आहोत आदरणीय सन्माननीय कमलाकरजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. कमलाकरजी म्हात्रे यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करेन भावेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते कमलाकरजी म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. कमलाकरजी म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान भावेशजीच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान या ठिकाणी उपस्थित आहेत अल्लारका शेख साहेब यांचा या ठिकाणी पुढील स्वागत सन्मान आणि हा स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन कल्पेश पाटील आपण हा स्वागत सन्मान करून घ्यावायचा आहे. अल्लारका शेख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान कल्पेश पाटील यांच्या सुपरस्टे केला जातोय. पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय भीमसेनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन जितेश पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे. पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन दिगंबर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आणि अगदी आपण म्हणू शकता प्रत्येक दरवर्षी त्यांचं महत्वाचं योगदान आहे या संपूर्ण स्पर्धेकरिता आणि त्यांचं या ठिकाणी खास विशेष करून स्वागत आणि सन्मान दिगंबर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जातं. थँक्यू सो मच हेमंतजी पाटील खूप महत्वाचं योगदान अजून योगदान आपण सातत्याने करत राहा. पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय अजितजी रोकडे आपणास विनंती करतोय की आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे आणि स्वागत सन्मान करण्याकरिता कल्पेशजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करून घ्यावायचा आहे.
सदर पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय किसन हिराजी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक चषक आहे हे स्पॉन्सर्ड झाले माजी सरपंच आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान जितेश पाटील आपणास विनंती करतोय की आपण हा त्यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्यावायचा आहे. त्यांचे सुपुत्र आपण बघू शकतात मयूरजी पाटील हा सन्मान स्वीकारत असताना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे चषक आहे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय या स्पर्धेकरिता आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातो. तदनंतर मागील दोन दिवस खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेची गुणलेखकाची भूमिका ज्याने ज्याने हाताळली भाविष पाटील आणि त्यानंतर जितेश पाटील जितेश नरेश पाटील आपणास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होणार आहे. गुणलेखक खूप महत्वाचा आहे कारण की आमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोचवण्याचं काम त्यांनी मात्र केलं गेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी मात्र यथोचित स्वागत सन अलरक शेख साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भाविष पाटील जितेश आपण सुद्धा यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने आपण बघू शकता दिनकर मामा पाटील अगदी या स्पर्धेकरिता 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाले त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कौशिक पाटील त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे. सूरज आपण सुद्धा यायचं आहे विनंती असेल कौशिक पाटील आपण सुद्धा या. हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. रोहित पाटील आपण आलो तरी चालेल. हे सन्मान स्वीकारण्याकरिता आदरणीय सन्माननीय जनार्दन मामा पाटील आपणास विनंती करतोय की आपण त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारायचा आहे ही विनंती असेल. मामा पाटील या स्पर्धेकरिता मयूर पाटील आपणास विनंती करतोय की आपण हा स्वागत सन्मान 20,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड एका जोरदार टाळ्या टाळ्यांकरिता कंजूसी करू नका. या पण दोन दिवस ज्याने मात्र सुरेख पंचगिरी केली ह्या स्पर्धेच्या माध्यमातून गुड व्यक्तिमत्वसुद्धा आहेत चांगल्या पद्धतीचे खेळाडूसुद्धा आहेत आणि चांगली पंचगिरी या दोन दिवसांमध्ये बघायला मिळाले. तर परशुरामजी पाटील आणि जगदीशजी भोईर आपणास मुख्य व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी आपला यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. परशुरामजी पाटील आणि त्यानंतर जगदीशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुरेख असे डिसिजन आपल्याला पोचवले गेले आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. राजूजी भोईर आपण असं विनंती असेल की आपण परशुरामजी पाटील आणि जगदीशजी भोईर रखरखत्या उन्हामध्ये अगदी आपण बघू शकताय चांगली पंचगिरी एका पंचांकरिता जोरदार टाळ्या.
थँक्यू सो मच परशुरामजी पाटील आणि जगदीशजी भोईर, खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेकरिता लाभली आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला गेलाय. पुढील स्वागत सन्मान दोन दिवस खूप छान पद्धतीने सॉन्ग आपल्याला बघायला मिळाले आणि आमच्या आवाजाची काळजी सुद्धा त्यांनी घेतलंय. तर डीजे सुमित यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत आणि या स्वागत सन्मान करण्याकरिता चेतनजी भोईर आपण विनंती करेन की आपण डीजे सुमित याचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे. डीजे सुमितचा सन्मान या ठिकाणी आपण बघू शकतोय. त्यानंतर मागील दोन दिवस डीबीएन लाईव्ह आणि शिरगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा घराघरामध्ये जाऊन पोहोचली. तर डीबीएन लाईव्ह या ठिकाणी उपस्थित आहेत डिजिटल ऑपरेटर नयन. आपण असं विनंती करेन की आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी संपूर्ण आपण बघू शकताय. तर हर्षल मांगेला यानं सुद्धा आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये. सागर पवार सुद्धा आपण बघू शकला मॅन्युअल स्कोरलच्या माध्यमातून. रोहित चौधरी याचं सुद्धा कौतुक असेल. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडू कॅप्चर करत असताना जेव्हा जेव्हा रेफर केलं गेलं तेव्हा डीबीएन लाईव्ह ची टीम चांगलं बनले आणि या ठिकाणी आपण बघू शकता हा स्वागत सन्मान सागर पवार यांच्या माध्यमातून मात्र स्वीकारला जातोय. घनश्यामजी भोईर आपण जिथे कुठे असाल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. घनश्यामजी भोईर थँक्यू सो मच डीबीएन लाईव्ह खूप चांगल्या पद्धतीने पुढील स्वागत सन्मान आपण करणार आहोत. दोन दिवस खूप मदत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी कुठलीही गोष्ट असो परंतु आयोजकांना मात्र खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली. रोहितजी मात्रे, कृतार्थ कदम आणि स्वप्नील पाटील आपणास विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. आपला या ठिकाणी स्पेशली आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. हेमंत दादा आपणास विनंती करतोय की आपण हा स्पेशली बघा पाणी आणण्यापासून जे काम असेल किंवा प्रत्येक गोष्ट विशेष करून रोहित म्हात्रे, कृतार्थ कदम, स्वप्नील पाटील यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान. रोहित म्हात्रे आपण जिथे कुठे असाल आपण सुद्धा या. रोहित म्हात्रे आपण दोन दिवस ज्यांचा एक जबरदस्त आवाज ऐकला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये ज्यांचं वजन होतं ज्यांच्या आवाजामध्ये गोडवा होता असे या स्पर्धेसाठी लाभलेले जे समालोचक आहे मिस्टर आदेश पाटील सरांचा इथे सन्मान केला जातोय. आणि यंदाच्या वर्षामध्ये ज्यांना ज्ञानेश्वरी पुरस्कार प्राप्त केलाय असे समालोचक आदेश पाटील सरांना इथून इथून आपण सन्मान केला जातोय. मी विनंती करेन मंगेशजी पाटील यांच्या हस्ते आदेश पाटील सरांचा इथे स्वागत सन्मान करावा. एक जबरदस्त असा आवाज ज्याने कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचा समालोचक आणि भरपूर म्हणजे पालघर जिल्हा असो भिवंडी परिसर असो त्या प्रत्येक वाडा परिसर असो प्रत्येक परिसरामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडले आदेश पाटील सरांचा इथे आपण स्वागत सन्मान केला जात आहे.
करतोय उत्कृष्ट फलंदाज 113 धावा. महेश पाटील उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमाने काय इनिंग खेळली आजच्या दिवसामध्ये. 84 धावा मागील वर्षामध्ये सुद्धा 96 धावा खेळल्या होत्या आणि या वर्षामध्ये सुद्धा 84 धावा. म्हणजे फायनलमध्ये काहीतरी चमक आहे महेश पाटील याची आणि अगदी आपण बघू शकताय वाखंड जोगे कामगिरी. उत्कृष्ट फलंदाज आणि लागोपाठ 3 फायनल सुद्धा मारल्यात आणि आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन महेश पाटील. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन महेश पाटील. तदनंतर आपण वळतोय आणखी एक उत्तेजनार्थ बक्षीस आहे आणि उत्तेजनार्थ बक्षीस लाभले कुमारी क्रिशा लंकेशजी भुईर सर्वाधिक षटकार. आणखी एक उत्तेजनार्थ कॅश प्राईज हे बक्षीस आहे आणि हे बक्षीस देण्याकरिता मी विनंती करेन परशुरामजी गावडे की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वाधिक षटकार सिक्सर किंग कोण असेल शिरगाव प्रीमियर लीगचा खूप षटकार बघितले. घनश्याम पाटील याचे 6 चेंडूमध्ये 6 षटकार बघितले. जतीन याचे सुद्धा बघितले 4 चेंडूमध्ये 4 षटकार. तदनंतर महेश पाटील यांचे सुद्धा बघितले 4 चेंडूंमध्ये 4 षटकार. परंतु या सर्वांना ओव्हरटेक करून महेश पाटीलचे आहेत 16 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याला ओव्हरटेक केलाय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जतीन पाटील 19 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गावडे यांच्या शुभ हस्ते सर्वाधिक षटकार या ठिकाणी बघायला मिळाले. जतीन पाटील करीता एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. त्यानंतर पुढील जे बक्षीस वितरण आहे मोस्ट विकेट. या अगोदर आपण उत्कृष्ट गोलंदाज बघितला परंतु आता एक उत्तेजनार्थ बक्षीस आहे मोस्ट विकेट ऑफ द टुर्नामेंट. अगदी सरासरी तर बरोबरीच होती परंतु ज्यामध्ये आपण बघू शकताय बाजी मारले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ज्याने केले फलंदाजाची दांडीगुल तो आहे आणि हे बक्षीस देण्याकरिता मी विनंती करेन भीमसिंगजी पाटील की आपल्या शुभ हस्ते आपण मोस्ट विकेटचा जो खिताब आहे तो देण्यात येईल. प्रदीप पाटील होते 9 विकेट सहित आणि अगदी त्याच्या बरोबरीस मात्र आहे नन ऑफ द ध्यान मिस्टर दर्पण भगत हा ठरतोय उत्तेजनार्थ मोस्ट विकेट ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगला खेळ दर्पण याच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळाला. थोडेसे कमी पडले अन्यथा अगदी भोईर ब्रदर्सचा संघ सुद्धा फ्रंट लाईन वर होता. परंतु क्रिकेट आहे एकदा जोरदार टाळ्या दर्पण करीता. तदनंतर आपण नेक्स्ट बक्षीस वितरण जे आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे सौजन्य झाले हिरल राजारामजी पाटील आणि तदनंतर कुमारी आयंश राजाराम पाटील यांच्या माध्यमातून तर कोण असेल बेस फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला नाव येऊ द्या. प्रथमेश नाव आलंय दिगंबरचं सुद्धा नाव आलंय चेतन यांचं सुद्धा नाव आलंय. चेतन याचा कॅच बघितला मी खूप मोठा हात होता चेंडू सुद्धा दिसला नव्हता परंतु झेल कन्वर्ट केला होता. चला नाव येऊ द्या तिकडनं सौरभचं नाव येत आहे. तर आजच्या दिवसामध्ये ज्याने घेतलाय मी म्हटलं आजच्या दिवसामध्ये ज्याने घेतलाय एका हातामध्ये झेल आणि तो ठरला टर्निंग पॉइंट ऑफ द गेम नन ऑफ द दॅन ज्याचे स्टेटस जातील व्हॉट्सअपला तो आहे सौरभ राजेश पाटील. सौरभ आय थिंक अवेलेबल नाहीये त्याला आपण सरप्राईज देणार आहोत. जय आपण यायचंय यशवालजी किनी आपण विनंती करतोय की आपण हे बेस्ट फिल्डरचा जो किताब आहे
बरोबर अवेलेबल नाही आहेत, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हा कलेक्ट करतात. एकदा त्याच्याकरिता सुद्धा जोरदार टाळ्या. अगदी दोन्ही लंगोटी मित्र म्हणायचे झाले तर वाजे ठरेल. स्मिता असे आले सदनंतर पुढील बक्षीस वितरण नवोदित खेळाडू आणि हे नवोदित खेळाडू जे बक्षीस वितरण आहे अगदी आपण बघू शकताय. जे नवोदित खेळाडू म्हणजेच एमर्जिंग प्लेअर 21 वर्षाखालील 2003 पासून मात्र आपण अट ठेवली होती त्याच पद्धतीने मात्र हे जे बक्षीस वितरण आहे आणि आय थिंक कूलर सुद्धा आहे. बघायचंय गर्मीचा सीझन आलाय, कूलरची थंडी थंडी हवा कुठला खेळाडू घेणार. विनायकजी पाटील, मंगेशजी पाटील आणि त्यानंतर अजितजी रोकडे आपणास विनंती करतोय की आपण हे बक्षीस वितरण करण्याकरिता यायचं आहे. तर कोण असेल एमर्जिंग प्लेअर? सर्वांना माहिती आहे ना की आम्ही 2003 खाली आहेत. हा की ओल्ड वाल्यानं देऊन टाकायचं. तर दोन खेळाडूंची नावं आलेत समोर जे मात्र कागद आहे. एक आहे जितेश पाटील आणि एक आहे शुभम पाटील. बघा पेपर फुटलाय परंतु दोघांपैकी कोणाला द्यायचं झालं कारण की दोघे आजूबाजूचे आहेत घरातले आहेत म्हणजे शेअर करू शकता तुम्ही कूलर. तर ज्याच्या नावावर आहेत एका इनिंग मध्ये 16 धावा आणि 2 विकेट्स जिथे नाही तर शुभम पाटील हा ठरलाय एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. जोरदार टाळ्या. अगदी कूलर चा मांडकरी आणि एमर्जिंग प्लेअरची एक सुंदर अशी ट्रॉफी अगदी आपण बघू शकताय. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन शुभम पाटील आणि जरा आता घरामध्ये पाय असू दे. चला आपण बोलूयात पुढील बक्षीस समारंभाकडे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 जो रनर अप आहे आणि ही जी ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली कैलासवासी हिरा मनु पाटील आणि कैलासवासी मथीबाई हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य केले श्री किसन हिराजी पाटील त्यांचा तर खूप खूप धन्यवाद. तर सेकंड रनर अप म्हणजेच आपण बघू शकताय कालच्या दिवसामध्ये बॅकफूटला होता परंतु जशी मात्र कमबॅक झालं मागे वळून बघितलं नाही आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी थोडेसे कमी पडले परंतु अगदी आपण बघू शकताय त्या प्रयत्नांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आपण बघू शकलाय कष्ट दिसले. तर सेकंड क्रमांकाचा जो रनर अप आहे मी आमंत्रित करेन संघ मालक आणि त्यानंतर खेळाडू आणि त्यानंतर कर्णधारांना आणि कॅच प्राइज मयूरजी पाटील, कमलाकरजी म्हात्रे, दीपकजी भोईर आपणास एकत्रितपणे आमंत्रित करतोय की आपण हे जे कॅश प्राइज आहे आणि त्यानंतर जी सुंदर अशी ट्रॉफी आहे तर सेकंड रनर अप या स्पर्धेचा अगदी ठरला गेला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून यशोदया महाराज हा ठरतोय सेकंड रनर अप ऑफ द टूर्नामेंट शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन जतीन पाटील अँड ऑल टीम घनश्याम भोईर काय जबरदस्त खेळ. संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स अगदी खूप चांगल्या पद्धतीने काय परफॉर्मन्स राहिलाय थोडेसे कमी पडले अन्यथा मात्र पहिल्या रँकिंगवर बघायला मिळाले असते. खेळाडूंचे खूप खूप धन्यवाद, मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. खेळाडूंनी बसून घ्यायचं आहे. आणखी एक पारितोषिक आहे जी मॅन ऑफ द सिरीज आहे. आपण बोलूयात प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे ज्याने मात्र दाखवून दिलं की आयुष्यात कर्तृत्वाला जर योग्य त्या नेतृत्वाची साथ लाभली तर अशक्य गोष्टीही शक्य करता येत आहेत आणि त्यामधीलच एक क्रिकेटमध्ये नेहमीच मी म्हटलं की रिझल्टच्या माध्यमातून तुमचा आगाज नाही तर अंजाम महत्वाचा आहे.
कैलासवासी लक्ष्मण महादेवजी पाटील यांच्या स्मरणार्थ जे सौजन्य झाले श्री जनार्दन मामा लक्ष्मण पाटील आणि श्री दिनकर मामा लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची एक सुंदर अशी भव्य दिव्य ट्रॉफी ज्याने दाखवलं अशक्य असं काहीच नाही आहे, कारण की अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलंय. कम बॅक कसं करावं या संघाकडनं शिकलं पाहिजे. आणि आजचा दिवस ज्याने मात्र गाजवून सोडला तो आहे नन ऑफ द दॅन चॅम्पियन ऑफ द 2024 शिरगाव प्रीमियर लीगचा कश्वी 11. जनार्दन मामा आपण आज विनंती करतो आपण यायचंय. अशोकजी पाटील, राजूजी भोई आपण सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा यायचंय. चॅम्पियन संघ शिरगाव प्रीमियर लीग 2024 कश्मी 11. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम कश्मी 11. चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. महेश पाटील याची ती कामगिरी, पवन याची ती कामगिरी आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहिली प्रदीप पाटील याची. ते स्पेल सुद्धा विसरून चालायचं नाही आहे. संपूर्ण सांघिक प्रवास खूप चांगल्या पद्धतीने राहिला. त्यानंतर आदरणीय सन्माननीय रोहितजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान शिल्लक राहिलाय. ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. रोहितजी म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. दिगंबर म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपण रोहित याचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शिरवली शिरगाव संघाचे जे खेळाडू आहेत आपण वरच्या दिशेने यायचंय. 40+ स्टार शिरगाव मास्टर्स सर्व खेळाडूंना विनंती करेन की त्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर जे मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहे आपण सुद्धा हात लावायचा आहे. जे मान्यवर आहेत सगळे त्यांना सुद्धा विनंती करेन आणि त्यानंतर आयोजकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जायचं आहे. जे प्रमुख विशेष आकर्षण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांची प्रतीक्षा लागली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी आपण बघू शकताय ज्या खेळाडूने शाप सोडले सुरुवातीला स्ट्रगल केल्यानंतर ते स्ट्रगल कशा पद्धतीने समाप्त करायचं हे त्याला ठाऊक होतं. आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आणि ज्याने कोरलं या सायकलवर नाव दोन खेळाडू आहेत. प्रतीक्षा आम्हाला सुद्धा आहे, प्रतीक्षा तुम्हाला सुद्धा आहे. दोन खेळाडू आहेत, दोन्ही पाटील नावाचे आहेत. खेळाडू अशा रागाने बघतात की लवकर देऊन टाक सर. आणि हा आणखी एक गोष्ट, दोघांच्या नावावर 6 विकेट सुद्धा आहेत. पाटील नाव सुद्धा आहे, दोघांच्या नावावर 6 विकेट सुद्धा आहेत. आणि परंतु धावेंच्या बाबतीमध्ये त्याने सरशी मारले तिथे एक गोष्ट नडली. तर ज्याने केलाय कम बॅक आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावर 2 हाफ सेंचुरी आहेत तो आहे स्मॉल फॉगेट ऑफ डायनामाइट जतीन पाटील मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. 155 धावा आणि 6 विकेट. एकदा जतीन पाटील करीता जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत.
कॉन्ग्रेचुलेशन, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन जतीन, थँक यू म्युझिक जतीन. जाता जाता थोडंसं मनोगती येणार आहे, डीबीएनला सुद्धा लया उशीर होतोय, मला सुद्धा एक टुर्नामेंट आहे नाईटची, सो मला सुद्धा उशीर होतोय, परंतु मनोगत घेतोय मी. जतीन, अगदी सायकल तुझ्याकरिता नवीन नाही आहे, कारण की आमच्यापर्यंत माहिती पोहोचली मागच्या वर्षी सुद्धा व्हीजीपीएलमध्ये मॅन ऑफ द सिरीज बायसायकल मिळाली होती. कसं वाटतंय एकंदरीत या स्पर्धेमध्ये ही बायसायकल मिळवताना? नाही नाही, खूप खुश वाटते. फायनलला जरी मी हरला असेल तरी पण खूप खुश आहे मी. आता एकंदरीत ही बायसायकल कोणाला समर्पित करशील? आता घरी तर भाचे आहेतच, वाट बघतच असतील, कारण की लाईव्ह बघतातच. भाचीच आहे की दुसरं काय? नाही, भाचीच आहेत, भाचीच आहेत. नक्कीच भाचीच आहे असंच सांगितलंय, आणि खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळलास, असंच खेळत राहा, आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून असो किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये उज्ज्वल करत राहा. तर शिरगाव प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार यावेळेस जतीन पाटील, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला मी म्हणतोय तो ठरला गेला. मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन. सर्व मान्यवरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आणि आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आयोजकांनी मेहनत केली त्या आयोजकांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तब्बल 104 खेळाडू, 8 संघ मालक आणि सर्वांची मेहनत ही फळास आली आणि शिरगाव प्रीमियर लीग ही खूप यशस्वीरित्या पार पडली असं मी मात्र जाहीर करतोय. थँक्यू सो मच, आणि मला या समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली या 2 दिवसांमध्ये, त्याकरिता सुद्धा खूप खूप धन्यवाद. डीबीएन लाईव्ह चे सुद्धा खूप खूप धन्यवाद, सुमित डीजेचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. घेऊया एक संगीत जाता जाता आणि या स्पर्धेची मात्र समाप्ती करूया. धन्यवाद. झोका